ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत साक्षी महपतीच्या विरोधात व्हिडिओ बनवून त्यांना आपण कायम ठेवू शकतो असा विचार करणाऱ्या प्रियाला साक्षी आता चांगलीच अत्तल घडवणार असते प्रियाने आता साक्षी साक्षीसोबत पंगा घेऊन खूप मोठी घोडचूक केलेली असते आणि त्याची शिक्षा साक्षी तिला देणार असते साक्षी आता प्रियाकडून जबरदस्त बदलाही घेणार असते परंतु साक्षी अशी सोबत आता कोणती प्लॅनिंग करणार आहे आणि प्रियाला ती कसा धडा शिकवणार आहे व त्याचबरोबर आता साक्षी अर्जुन समोर एका गोष्टीचा खूप जबरदस्त असा खुलासा करणार आहे ती गोष्ट नक्की काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर इकडे आता साक्षी म्हैपत खूप घाबरलेले असतात कारण प्रियाने त्यांच्या विरोधात व्हिडिओ बनवून ऑलरेडी दहा डिव्हाइसमध्ये सेव्ह केलेला असतो की जेणेकरून तो व्हिडिओ प्रियाच्या मोबाईलमधून जरी गायब झाला तरी दुसरीकडे तो नक्कीच सेफ राहील तेव्हा आता साक्षी मैपतला सांगते की ही प्रिया खूप सेपारली आहे तिचा बंदोबस्त आपल्याला करावा लागेल त्यावर ती मैपत सांगतो की तिचा आपण जीवही घेऊ शकत नाही त्या व्हिडिओमुळे आपले हात दगडाखाली अडकलेत तेव्हा साक्षी मेहपतला सांगते की आता जास्तच नाकातोंडामध्ये आपल्या पाणी चाललं आहे आपल्याला दुपटीने हातपाय चालवावे लागतील तर त्यानंतर ती विचार करते आणि तिला आता जबरदस्त प्लॅनिंग सुचते तर साक्षीने ती प्लॅनिंग महपतला सांगितलेली असते साक्षी महपतला सांगते सांग की जसं आता मी प्रेसमध्ये जाऊन अर्जुनच्या विरोधात जे काही बोलले होते त्यामुळे अर्जुनची सनद रद्द करण्यापर्यंतचा विषय पोहोचला होता परंतु त्या मूर्ख चैतन्याने मध्यस्थी केली नसती तर आज अर्जुन तोंडू लापून घरामध्ये बसला असता त्याची वकिली सगळी गेली असती परंतु तसं प्रियाच्या बाबतीत होऊ शकत नाही यांना जसं प्रियाने एक व्हिडिओ बनवून आपल्याला अडकवलं आहे तसंच आपण प्रियाला जबरदस्त धडा हा शिकवूच शकतो आणि या सगळ्या संकटातून प्रियाला बाहेर काढण्यासाठी कोणीही नसेल कारण नागराज जरी तिथे राहत असला तरी सुद्धा तो आपला माणूस आहे यांना आता मीही बघते की ती प्रिया आपल्याला कशी तिच्या मुठीमध्ये बांधून ठेवता तर साक्षी मैपतला सांगते की खुनाच्या रात्री तिने सगळं काही पाहिलं आहे आणि त्याचमुळे ती मला आत्ता ब्लॅकमेल करते आहे आणि व्हिडिओमध्ये तिने हेही सगळं काही सांगितलेलं आहे आणि त्यानंतर तिने प्रतिमा जी रविराजची पत्नी होती तिला तुम्हीच मारल्याचा खुलासाही केला आहे आणि या सगळ्या प्लॅनिंगमध्ये नागराजही सामील असल्याचं तिने सांगितलेलं आहे त्यामुळे जरी तिने आपली सत्य त्या व्हिडिओमध्ये रेक केलेली असली उलगडलेली असली तरी सुद्धा तिचं एक सत्य आपल्याकडे आहेच की ती म्हणजे त्या रविराज किल्लेदाराची ती काही खरी मुलगी नाहीये त्या नागराजने मध्यस्थी करून तिला पुढे घेऊन आलं ना म्हणून हे सगळं काही चाललं आहे आणि आता बघाच तुम्ही हा एक पुरावा हा एक पुरावा असा आहे आपल्यासाठी की त्या प्रियाला आपण धडाही शिकू शकतो आणि आपल्या हाताखालचं मांजरही बनवून ठेवू शकतो तर साक्षी तिथे महिपतला सांगते की अण्णा प्रियाला जरी वाटत ना ती डावपेचा कारस्थान करण्यामध्ये ती पुढे आहे तर तसं नाही आता त्या हवेत उडणाऱ्या प्रियाला कसं हपटवायचं याची प्लॅनिंग माझ्याकडे तयार आहे ऑलरेडी यांना फक्त तुम्ही बघत राहा आपण जर तो एक पुरावा तो एक पुरावा जर प्रियाला दाखवला आणि त्यानंतर तिला जर धमकी दिली की तो रविराज किल्लेदार आणि अर्जुनकडे जर तो पुरावा आम्ही पाठवला तर ती प्रिया आपसुकच माघार घेईल आणि आपला बनवलेला व्हिडिओसुद्धा सुद्धा ती कायमचा डिलीट करून टाकेल आणि त्यानंतर आपण जसं सांगेल तशीच ती वागेल तो तर त्यानंतर साक्षीने सांगितलेल्या प्लॅनिंगनुसार महिपत लगेचच नागराजला फोन करतो आणि साक्षीने काय प्लॅनिंग केली आहे ती सगळी प्लॅनिंग सांगतो तेव्हा नागराज खूप खुश होतो आणि म्हणतो की आता त्या प्रियाला धडा शिकवायचा आहे ना तर मी सुद्धा तुमच्यासोबत आहे या सगळ्या कारस्थानामध्ये आता आपली मान कापायची अस तर ती मान काढून घेण्यासाठी आपण दुसऱ्या कोणाचेही मान तिथे कापू शकतो आणि तो आता साक्षीच्या या प्लॅनिंगचं कौतुकच करतो प्रियाला धडा शिकवण्यासाठी हे आता हे त्रिकूट मैदानात उतरलेलं असतं तर पुरावे गोळा करण्यासाठी साक्षी सज्ज असते तर साक्षीने आता व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली असते तर त्यामध्ये साक्षी सांगते की अर्जुन मला नाईला जाणे हा व्हिडिओ बनवावा लागतोय कारण एक व्हिडिओ बनवून प्रियाने आता त्या व्हिडिओमध्ये माझ्यावरती खूप काही आरोप केले आहेत परंतु आतापर्यंत कोर्टात जरी माझ्या विरोधात पुरावे साज सादर झाले असले तरी सुद्धा खरा सूत्रधार ही प्रिया आहे गेल्या काही दिवसांमध्ये मा मला प्रियाचं एक समजलं आहे की ते ऐकून तुम्हालाही मोठा धक्का बसेल अर्जुन आणि जेव्हा मी प्रियाला या सगळ्याचा विचारला तेव्हाच तिने माझ्या विरोधात एक व्हिडिओ बनवला तोही खोटा आहे मला मान्य आहे अर्जुन की तुझा माझ्यावरती माझ्या बोलण्यावरती अजिबात विश्वास बसला नाही परंतु मी खरं सांगते अर्जुन माझ्यावरती विश्वास ठेव खरं तर विलासच्या खुनाशी माझे कसलाही संबंध नाहीये प्रियाने माझ्यावरती घाणेडे आरोप लावले आहेत हो मला मान्य आहे की मी आश्रमामध्ये मधुभावना धमकवण्यासाठी गेले होते कारण ते ती जागा द्यायला तयार नव्हते परंतु तिथे आमची झटापट जरी झाली असते तरी सुद्धा तिथे सगळं काही पाहणारी प्रिया होती आणि आमच्या झटापटीमध्ये सुद्धा प्रिया सामील होती तो खून खरोखर मी केलेला नाहीये परंतु त्यानंतर जेव्हा तो खून घडला होता तेव्हा प्रिया तिथे हजर होती आणि मधुभाऊ जेव्हा पोलिसांना फोन करणार होते तेव्हाच प्रियाने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांना बेशुद्ध केलं होतं विलासच्या खुनाशी माझा कसलाही संबंध नाहीये मधुभाऊना या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवणारी प्रिया आहे प्रियाने विरोधात खोटी साक्ष दिली आहे मला हे सगळं काही सत्य जेव्हा कळालं त्यानंतर मला मोठा धक्काच बसला परंतु त्याचबरोबर अजून एक दुसरं सत्य प्रियाबद्दलचं मला माहिती आहे की प्रिया ही रविराज किल्लेदार सरांची खरी मुलगी नाहीये प्रिया ही खोटाडे आहे परंतु त्याच आश्रमातली एक मुलगी आहे जी रविराज सरांची खरी मुलगी आहे आणि ती आहे सायली हो अर्जुन सायलीच ही रविराज सरांची खरी मुलगी आहे प्रियाने तिच्या सगळं काही गाठोडं जेवढं काही सामान होतं ते सगळं काही चोरलं होतं आणि त्यानंतर जेव्हा आश्रम सील करण्याची वेळ आली होती तेव्हा प्रिया सायलीचं सगळं सामान चोरून घेऊन निघून गेली होती आणि त्यानंतर ती डायरेक्टर रविराजांच्या घरी गेली आणि तिने हे प्रूफ करून दाखवलं होतं की रविराजांची खरी मुलगी ती आहे परंतु त्या सगळ्या वस्तू सायलीच्या होत्या आणि विलासच्या खुनाची माझा कसलाही मात्र ही संबंध नाही आहे खरं संबंध असेल तर तो प्रियाचा आहे आता साक्षीने प्रियाचा बदला घेण्यासाठी एक एक सत्य प्रियाची उलगडलेली असतात त्या व्हिडिओमध्ये आणि त्याचबरोबर वर प्रियावरती तिने डायरेक्ट आरोप केलेले असतात की विलासचा खून तिने केला आहे आणि मधभाऊंच्या डोक्यात वार करून त्यांना बेशुद्ध करणारीसुद्धा ही प्रियाच होती साक्षीने जबरदस्त गेम प्लॅन केलेला असतो प्रियाला अडकवण्यासाठी प्रियाला धडा शिकवण्यासाठी प्रियाने साक्षी मोहिपतच्या विरोधात व्हिडिओ बनवून एक चूक केलेली असते की त्याची जबरदस्त शिक्षा ही प्रियाला मिळणार असते तर साक्षीने ती व्हिडिओ बनवलेली तर असते परंतु सगळ्यात आधी साक्षी ती व्हिडिओ प्रियाला पाठवते जेव्हा प्रिया ती व्हिडिओ पाहते तेव्हा प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते प्रिया पूर्ण हादरते तर आता साक्षीने प्रियाला त्यामध्ये धमकी दिलेली असते की आता हा व्हिडिओ डायरेक्टर रविराज सर आणि अर्जुन सुभेदारकडे जाणार आहे तर आता प्रिया खूप घाबरलेली असते प्रिया लगेचच महिपतच्या घरी येते तर प्रिया गेल्यानंतर तिथे आता साक्षीला विचारते की साक्षी हे सगळं काय आहे तुम्ही माझ्या विरोधात गेम प्लॅन करताय तेव्हा आता नागराज म्हणतो की कोण म्हणतंय बघा अगं प्रिया खरं तर तूच आमच्यातली राहिली नाहीस तूच आमच्या विरोधात कटकार असताना करायला लागली आमच्या विरोधात तूच व्हिडिओ बनवली होतीस ना तर तेव्हा साक्षी, साक्षी ते 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 सांगते की हो आणि प्रिया त्यामध्ये तू डायरेक्टली माझे नाव घेतलं आहे की विलासचा खून मी केला आहे आणि त्या प्रतिमाला माझ्या अण्णांनी मारला आहे तर साक्षी तिथे ता तान मुद्दा प्रियाला घाबरवते ती म्हणते की नागराज काका का तो व्हिडिओ या तन्वीच्या लाडक्या बाबांपर्यंत पोहोचला असेलच की त्यावरती महिपत सांगतो की स्वतःला इतके दिवस खूप शानी समजत होती ना आणि त्या दिवशी काय केलं ही नाही माझ्यासमोर कॉफी थुकून दिली तू जास्त खरोखरच शेपारली आहे माझा आलाय तुला तुला माहिती आहे ना मी मारून टाकलेले सुद्धा कळू देणार नाही कुणाला तेव्हा आता प्रिया खूप घाबरते आणि प्रिया त्यांच्या हातापाया पडायला लागते ती म्हणते की मला माफ करा तेव्हा आता साक्षी म्हणते की प्रिया तर तिथे आता साक्षी सांगते की हे बघ प्रिया तुला एकाच गोष्टीवरून आम्ही माफ करू शकतो तू म्हणाली होतीस ना की तू तो व्हिडिओ दहा डिव्हाइस मध्ये सेव्ह करून ठेवला आहे सेफ आहे तर आमच्या समोर सगळ्याच ते व्हिडिओ डिलीट करायचे तेही प्रत्येक डिव्हाइस मधून तर आणि तरच तुला माफी मिळेल तेव्हा आता मैपत लगेच आपली बंदूक काढतो आणि प्रियाला घाबरवतो प्रिया परत एकदा स्वतःचा तिथे आता रंग दाखवते ती, ती म्हणते की साक्षी तुम्हाला असं सा अजिबात ब्लॅकमेल करायचं नाही या नाहीतर मी आत्ताच्या आत्ता जाऊन रविराज किल्लेदार आणि अर्जुनला सगळं काही खरं सांगेन त्यावरती आता नागराज म्हणतो की जा सांग जा तसंही ही, ही व्हिडिओ तिथपर्यंत हो प्रिया बिच्चारी प्रिया प्रिया तू जरी जाऊन सांगितलं ना तरी खरोखर तुझ्या बोलण्यावरती कोणी विश्वास ठेवणार आहे का तसंही मी त्या व्हिडिओमध्ये खुलासा केला आहे की सायलीच ही रविराज किल्लेदारांची खरी मुलगी आहे ते आणि मला नागराजने सांगितलेल्या माहितीनुसार तर सायलीच्या पायावरती एक जन्मखून आहे जी की तुझ्या पायावरती नाहीये आणि त्या एका गोष्टीवरून प्रूफ होऊ शकतं प्रिया की तू खोटाडे आहेस ते तू एकटी पडशील काय करणार आहेस मला मान्य आहे की त्या घरामध्ये घेऊन जाण्यासाठी तुला नागराजने मदत केली होती आता तर तोही तुझ्यासोबत नाहीये तू तु काय करणार आहेस मग तुला सत्य सांगायचं आहे ना जाऊन सांग आता आम्ही ही बघतो की तू सत्य कसं सांगते ते आणि जरी सांगितलं तरी आमच्या सोबत तू ही अडकणार आहेस एवढं लक्षात ठेव प्रिया तेव्हा आता प्रियाला सगळा प्रकार लक्षात येतो आणि प्रिया लगेचच मैपती आणि साक्षीची माफी मागायला लागते तर मैपत आणि साक्षी दोघेही तिच्यावरती हसतात तेव्हा आता नागराज म्हणतो की वा साक्षी वा या शेपारलेल्या पोरीला जागेवर तिची लायकी दाखवून द्यायची ना खरंच गरज होती त्या दिवशी आपली लायकी काढली होती ना लायकीत राहायला आपल्याला सांगितलं होतं खूप माज आणि तोऱ्यानं बोलत होती ना प्रिया आता काय झालं आता स्वतःचं तोंड उचकत ना त्यावर ते, ते आता प्रिया खाली मान घालून उभी असते तर आता प्रियाचा साक्षीने जबरदस्त असा बदला घेतलेला असतो आणि तो व्हिडिओ बनवून प्रियाला चांगलं तोंडगशीही पाडलेलं असतं जरी आता प्रियाला लक्षात आलेलं असतं की आपण जरी सत्य सांगण्याचा सगळ्यांना प्रयत्न केला तरी सुद्धा आता कोणी प्रियावरती विश्वास ठेवणार नाही आणि साक्षीने जर ती खरी मुलगी नाहीये तन्वी नाहीये ह्याचा जर खुलासा केला तर तिला रविराज किल्लेदार किती मोठी शिक्षा देऊ शकतो हे प्रियाला चांगलंच माहिती असतं साक्षीने एक पुरावा समोर आणून प्रियाचं चांगलं तोंड बंद करून ठेवलेलं असतं